खंडेरायच्या जेजुरीत वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय. सासवड निरा रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालेला आहे. रविवार आहे त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळेच तासाभरापासून वाहनं एकाच जागेवर अडकून पडल्याचं दिसतंय. पोलिसांकडून नियोजन जे आहे ते केलं जात आहे, मात्र ते नियोजन कोलमडल्याचं दिसतंय. वाहन चालक तसंच प्रवाशांनाही याचा चांगलाच त्रास होतोय. तर आता सध्या सुट्ट्यांचा हंगाम आहे त्यामुळे देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांची राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गर्दी होते आहे. जेजुरी सुद्धा मोठी गर्दी सध्या भाविकांची होतीये सुट्ट्यांचा दिवस असल्यामुळे आणि आज त्यातच रविवारचा दिवस, त्यामुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया. अरुण, दृश्य तर आपण पाहतो आहोतच, मात्र आता तरी ही वाहतूक कोंडी सुटली आहे का? अजूनपर्यंत वाहतूक सुरळीत झालेली नाहीये. जेजुरीमध्ये दोन्ही बाजूनी म्हणजे सासवडकडून निरेकडे जाताना आणि निरेकडून सासवडकडे येताना अगदी जेजुरी चौकापासून ते बराच अंतरावरती वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या संख्येनं वाहन हे जवळजवळ तासभर जागेवरच उभे असल्याचे दिसतात. या ठिकाणी नियोजन म्हणून केवळ एखाद दुसऱ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आपल्याला दिसत आहेत. बहुधा पोलीस कर्मचारी हे निवडणुकीच्या कुठल्या तरी बंदोबस्तामध्ये तैनात असू शकतात, कारण दुसऱ्या बाजूला आज बारामती मधला हा लोकसभा मतदारसंघातला प्रचार आज संपतोय. ठिकाणी हे रॅलीज आहेत आणि त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असू शकते आणि त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे ही कोंडी झाल्याचं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच, अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.